आणि मराठी चित्रपटसृष्टीतील व्यावसायिक कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. असं असताना हे प्रश्न सोडवण्याऐवजी सध्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सत्ताधिकारी आणि विरोधी सभासदांमध्ये चिखलफेक सुरू आहे. चित्रपट महामंडळाच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटणार अशी काहीशी चिन्ह आहेत. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी महामंडळाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसतानाही पुणे इथे झालेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमासाठी तब्बल 58,45,000 रुपये खर्च केले, त्यामुळे विरोधक संतप्त झालेत. या कार्यक्रमासाठी अतिरिक्त झालेला खर्च अध्यक्षांनी स्वतःच्या खिशातून द्यावा आणि अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत विरोधकांनी यापूर्वीची सर्वसाधारण सभा उधळून लावली, पण यातून काहीच साध्य झालं नाही. या संघटनेचे अध्यक्ष व्ही शांताराम भालजी पेंढारकर सुधीर फडके यांनी भूषवले, त्या चित्रपट महामंडळाच्या दारात आता आमच्याच लोकांना उपोषणाला बसायला लागतं, मोर्चे काढावे लागतात, ही कुठल्या दिशेची वाटचाल आहे? कारण ही कलाकार तंत्रज्ञांची संस्था आहे, हळव्या लोकांची संस्था आहे ही. तर चित्रपट व्यवसायासमोरचे प्रश्न पहिले प्रामुख्याने सोडवले पाहिजेत. शेवटपर्यंत आम्ही त्यांना सांगत होतो की आम्हाला हिशोब द्या आणि अध्यक्षांनी ही त्रुटी भरून द्यावी. सगळ्या संचालकांनी पण हे त्यांनी जे कोणी पैशाला ह्या जबाबदार आहेत त्यांनी सगळ्यांनी पैसा भरावा संस्थेत आणि राजीनामे द्यावेत, किंवा संचालकांनी अध्यक्षांना राजीनामा द्यायला लावावा, त्यांच्यातला कुणीतरी त्याने अध्यक्ष करावा. महामंडळाकडे पुरेसा निधी नसताना अवाढव्य कार्यक्रम का साजरा केला या प्रश्नाचं उत्तर सुर्वे यांच्याकडे नाही. उलट अतिरिक्त खर्च आपण खिशातून देऊ असं त्यांनी सांगून टाकलंय. त्यामुळे चित्रपट महामंडळाची वाटचाल ही खिशात नाही दमडी या उक्तीप्रमाणे सुरू आहे. येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला काय होईल ह्या भीतीपोटीत हे चाललेलं राजकारण आहे. आणि गोष्ट अशी आहे की त्यांनी जे प्रश्न आज उभे केलेत आणि ज्याच्याबद्दल आज ते उपोषणं किंवा बाकीचे त्या प्रकार मोर्चा बिर्चा जे करतायत, मग तुम्ही जनरल बॉडी का होऊन दिली नाही? जनरल बॉडी ही त्यावेळेस सभासदांना सामान्यातल्या सामान्य सभासदाला बरोबरीने विचारायचा अधिकार असतो आणि त्या ठिकाणी मी माझं स्पष्टीकरण दिलं असतं. 98 पासून तुम्ही झोपला होतात का मानधन मिळालं नाही म्हणून? आत्ता मानधन नाही म्हणून तुम्ही एवढा इश्यू करताय, किंवा काही गोष्टी समजा आता त्या पेटी कॅशचा जो मुद्दा आहे तो तुम्ही निदान मला म्हणायचं आहे, सुर्वे साहेबांना त्याचा जाब तरी विचारा, त्या माणसाची बाजू तरी ऐकून घ्या. मराठी चित्रपटसृष्टीसमोरील महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. मराठी चित्रपटासाठी थिएटर्स मिळत नाहीयेत, कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न आहे, स्टुडिओची कमतरता असून नव्या स्टुडिओंची उभारणी होत नाहीये, कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी गृहप्रकल्प नाही, प्रमुख शहरांमध्ये 300 ते 350 प्रेक्षक बसतील असे थिएटर्स उभारणं, वृद्ध कलाकारांसाठी ठेवीतून मानधन देण्याची योजना नाही, मुंबईसारख्या ठिकाणी हक्काचा निवारा नाही, पुण्यात महामंडळाचं कार्यालय नाही, असे अनेक प्रश्न आता समोर आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार आहे. या सभेतही पुण्याच्या कार्यक्रमाचा मुद्दा गाजणार, पण मराठी चित्रपट व्यवसाय संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांचं काय याचं उत्तर कोण देणार असा प्रश्न सिनेरसिक आणि चित्रपट व्यवसायातील मंडळी विचारतायत. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.